लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चॉकलेटचं आमिष दाखवून 5 वर्षे बालिकेशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका पोक्सो कायद्यान्वये न्यायालयानं 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे। ही घटना जय भवानी भागात घडलेली होती। ही घटना जय भवानी रोड या परिसरात घडलेली होती। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। अब्दुल हुसेन शेख असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो 40 वर्षांचा आहे। जय भवानी रोड भागात राहणारी 5 वर्षीय मुलगी 4 जानेवारी 2022 रोजी सकाळच्या सुमारास आपल्या सोसायटीच्या आवारात खेळत असताना ती एकटीच असल्याची संधी साधत संस्थेने तिला चॉकलेटचं आमिष दाखवून हे कृत्य केलेलं होतं। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। उपनिरीक्षक विकास लोंढे यांनी या गुन्ह्यात तपास करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केलेले होते। विशेष आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SS खरात यांच्या कोर्टात हा खटला चालला। विशेष सरकारी अभियोक्ता अपर्णा पाटील आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता विद्या चव्हाण यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले। न्यायालयानं फिर्यादी साक्षीदार आणि पंच यांनी दिलेल्या साक्षी तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास पोक्सो अधिनियम 8 मध्ये 3 वर्ष सश्रम कारावास 1000 रुपये दंड तर अधिनियम 12 अन्वय 1 वर्ष 6 महिने 14 दिवसांचा सश्रम कारावास आणि 1000 रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावलेली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।